नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात वैयक्तिक वादातून झालेल्या भांडणातून 3 हत्या झाल्या. गुरुवारी रात्री 5 ते 6 जणांचा एक ग्रुप जेवण्यासाठी हॉटेल आरतीवर आला. आपापसात भांडणं झाल्यानं संतप्त लोकांनी त्यांच्यातल्या एकाची हत्या केली. हे वृत्त पसरताच गोळशी गावातील अनेक ग्रामस्थांचा जमाव पहाटे हॉटेल आरतीमध्ये आला. यामध्ये हॉटेल मालक सुनावणे आणि एका कामगाराचा मृत्यू झाला. आमच्या हॉटेलचा त्याशी काही एक संबंध नव्हता. संबंध नसताना आमचे भाऊ आणि आचारी दोघेच हॉटेलमध्ये सकाळी असताना त्यांनी अटॅक करून त्या दोघांना मारला आहे आणि त्यात आमचा काही एक संबंध नव्हता. त्यांच्या जे काय मारेकरी त्यांना पकडल्याशिवाय आम्ही आमची बॉडी घेणार नाही आणि त्यांना पकडलंच पाहिजे. काही संबंध नसताना त्यांनी आमच्या हॉटेलवर आणि आमच्या नातेवाईकांना मारधोड केली आहे. त्यात ते आमचा मृत्यू झाला आहे. अटक करत नाही आम्ही. आमच्यातून त्यांची बॉडी गुरुजात हवेवर आडवी ठेवणार आहे जोपर्यंत ती अटक होती नाही. अंत्यसंस्कारही होणार नाही आणि कुठल्या प्रकारचं हे होणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.